Dear students, welcome back to my YouTube channel eContent BB. Dear students, today we are going to talk about the second unit of business management, that is planning. In that planning, the next topic that we are going to discuss today is forecasting. So, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण forecasting विषयी माहिती घेणार आहोत आणि forecasting लाच मराठीमध्ये पूर्वानुमान असे म्हटलं जातं. पूर्वानुमान म्हणजे काय? तर भविष्यामध्ये काय घटना घडणार आहे याचा अंदाज लावणं म्हणजेच पूर्वानुमान होय. आता तुम्हाला तर माहितीच आहे की भविष्य हे कोणालाही माहिती नसतं आणि प्रत्येकाला पुढे काय वाढून ठेवलं आहे हे जाणण्याची इच्छा असते. माणूस ज्योतिषाकडून ते जाणण्याचा प्रयत्न करतो किंवा अंदाजातून तर कधी शास्त्रीय विश्लेषणातून माहिती करण्याचा प्रयत्न करतो. व्यवसायात देखील भविष्य जाणून घ्यायचे असते, परंतु केवळ अंदाजावर व्यवसाय विसंबून राहू शकत नाही. म्हणून भूतकाळातील काही व्यावसायिक नेत्यांनी व्यवसायाच्या भवितव्याचा अंदाज घेण्यासाठी काही पद्धती ठरवून ठेवल्या आहेत. यामध्ये प्रत्यक्ष वस्तुस्थिती व संभाव्य घटनांचे शास्त्रीय विश्लेषण केलेले असते. या भविष्याचा अंदाज घेण्याच्या पद्धतीला अनुमान पद्धती असे म्हणतात. यामध्ये तुम्हाला असंही म्हणता येईल, अनुमान पद्धती म्हणजे भविष्यातील परिस्थितीचा अंदाज घेण्याची प्रक्रिया जी आपल्या संस्थेचं कार्य, वर्तन आणि कामगिरीवरती परिणाम करू शकेल. अनुमान करणं हे नियोजनाचं मूलतत्व आहे. तपशीलवार अंदाज करून आकडेवारीद्वारा अंदाजपत्रकाच्या स्वरूपामध्ये तपशील देणे ही प्रक्रिया अंदाजामध्ये येते. आपल्याकडे उपलब्ध असलेली माहिती व संभाव्य परिणाम याचे शास्त्रीय विश्लेषण करून भविष्य काळाबाबतचे अंदाज वर्तवण्याच्या काही निश्चित पद्धती अलीकडच्या काळात व्यवसायातील लोकांनी शोधून काढल्या आहेत. त्यांनाच भविष्याचा अंदाज घेणे किंवा पूर्वानुमान असे म्हटले जाते. तर चला तर मग आपण फोरकास्टिंगचा अर्थ जाणून घेऊया. आता फोरकास्टिंगला, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की फोरकास्टिंग म्हणजे पूर्वानुमान, तर हे फोरकास्टिंग या गोष्टीचा जर तुम्हाला अर्थ सांगायचा असेल तर मी इथे तुम्हाला असं म्हणू शकतो, भविष्यकालीन घटना अनिश्चित असल्यामुळे भूतकालीन घटनांच्या आधारे वर्तमान काळातच भविष्यातील घटनांचा अंदाज घेणे म्हणजे पूर्वानुमान होय. उदाहरणार्थ, भविष्य काळात उत्पादित वस्तूंची विक्री होईल यासाठी भूतकालीन विक्रींचे अचूक विश्लेषण करून भविष्य काळाविषयी अंदाज व्यक्त करणं. आता जर आपल्याला फोरकास्टिंग म्हणजेच पूर्वानुमानाचा अर्थ जर जाणून घ्यायचा असेल तर मी असं म्हणेन, भविष्य काळात अनिश्चितता असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती भविष्यासाठी किंवा भविष्यातील घटनांविरुद्ध तरतूद करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र लहान मुले, फासावर जाणारा कैदी, वेडी व्यक्ती हे या गोष्टीला अपवाद आहेत. मात्र भविष्याबाबत फारसा विचार ते करत नाहीत. सर्वसामान्य व्यक्तींमध्ये भविष्य काळाचा विचार करण्याची मूलभूत प्रवृत्ती असते. किंबहुना भविष्याचा विचार करणे हे मानवी जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे. उदाहरणार्थ, व्यापाऱ्याला अपेक्षित नफा मिळावा म्हणून भावी काळात किती वस्तूंची खरेदी किंवा विक्री करावी लागेल, उत्पादक आपल्या वस्तूंना किती मागणी राहील याच्याबद्दलचा अंदाज घेत असतात. थोडक्यात, भविष्यकालीन घटना अनिश्चित स्वरूपाच्या असल्यामुळे वर्तमान काळातच त्याबद्दलचा अंदाज केला जातो. यालाच पूर्वानुमान किंवा अंदाज करणे असे म्हटले जाते. आता फोरकास्टिंग विषयी आपण माहिती जाणून घेतल्यानंतर, फोरकास्टिंग इज अ टेक्निक ऑफ अँटिसिपेटिंग द फ्युचर इव्हेंट्स, म्हणजे भविष्यामध्ये काय घडणार आहे याचा अंदाज घेणे म्हणजे फोरकास्टिंग होय. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर फोरकास्टिंगच्या वेगवेगळ्या व्याख्या देखील दिलेल्या आज आपल्याला दिसून येतात. त्या व्याख्यामध्ये मूळतः लुईस ॲलन यांनी जी व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या अशी आहे, माहीत असलेल्या तथ्यांच्या द्वारे काढलेल्या निष्कर्षाच्या आधारावर भविष्यकालीन घटनांचे अनुमान करण्यासाठी पद्धतशीर केलेल्या प्रयत्नांना पूर्वानुमान असे म्हणतात. बघा किती सुंदर व्याख्या त्यांनी दिलेली आहे. आणखीन एक व्याख्या फोरकास्टिंग बद्दल दिली आहे, ती म्हणजे एम फर्नांड यांनी ती व्याख्या दिलेली आहे,
M. Furland asa mantar, forecasting are predictions for estimates of changes, if any, in characteristics, economy, phenomena, which may affect one's business plan. याचा अर्थ असा आहे की फोरकास्टिंग म्हणजे तुम्हाला जे काही भविष्यामध्ये अनिश्चितपणे बदल घडणार आहेत तर त्या घडणाऱ्या बदलांचा आपल्या व्यवसायावरती कोणत्या प्रकारचा परिणाम होणार आहे हे जाणून घेण्याची एक पद्धत म्हणजे फोरकास्टिंग टेक्निक होय. आता आपण फोरकास्टिंग जे आपण मगासपासून म्हणतोय तर या फोरकास्टिंग करण्याची वेगवेगळ्या प्रकारची तंत्र कोणती आहेत, याची टेक्निक्स कोणती आहेत, तर याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. तर फोरकास्टिंग टेक्निकचा अभ्यास करत असताना तुम्हाला या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स आहेत आणि याचमध्ये क्वालिटेटिव्ह टेक्निक्स देखील आहेत. इथे काही एक्झाम्पलच्या साठी मी तुम्हाला हे टेक्निक्स या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि याचा जो चार्ट आहे इथे जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी तुम्हाला याचा चार्ट दिसेल. तुम्हाला फोरकास्टिंग टेक्निक्समध्ये दोन पद्धती आहेत. एक पद्धत म्हणजे सर्वे पद्धत की ज्याला आपण काय म्हणतो तर सर्वेक्षण पद्धती आणि दुसरी जी फोरकास्टिंगचं तंत्र आहे त्याला म्हणतात स्टॅटिस्टिकल मेथड, ज्याला आपण काय म्हणतो सांख्यिकीय पद्धत. तर सर्वेक्षण पद्धतीमध्ये आणि सांख्यिकीय पद्धतीमध्ये फरक आहे. सर्वेक्षण पद्धतीचा वापर करून देखील आपण फोरकास्टिंग करू शकतो आणि स्टॅटिस्टिकल मेथडचा वापरून देखील आपण सर्वेक्षण किंवा त्या ठिकाणी असणारं फोरकास्टिंग हे करू शकतो. आता फोरकास्टिंगमध्ये जी पहिली मेथड आहे त्या पहिल्या मेथडमध्ये सर्वे मेथडमध्ये पहिलं जे टेक्निक आहे ते म्हणजे एक्सपर्ट ओपिनियन. एक्सपर्ट ओपिनियन याचा अर्थ असा आहे तज्ज्ञांचे मतं. या पद्धतीमध्ये ज्या उत्पादनाला मागणी कमी आहे अशा उत्पादनासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांना एकत्र करून तज्ज्ञांना भविष्यातील संभाव्य वाटा किंवा तज्ज्ञांना भविष्यामध्ये त्या वस्तूला मागणी येण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांना प्रश्न विचारले जातात. मग अशा तज्ज्ञ व्यक्ती या वर्षभरापासून त्या संबंधित उत्पादनामध्ये व्यवहार करत असतात आणि अशा प्रकारे त्यांच्या अनुभवाच्या आधारे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये भविष्यात विक्रीच्या संभाव्य पातळीचा अंदाज लावला जाऊ शकतो. अशा तज्ज्ञांची संख्या ही मोठी असते आणि त्यांच्या अपेक्षा सरासरीपेक्षा वेगळ्या असतात आणि त्यामुळे त्यांचा अंदाज किंवा त्यांचं जे काही फोरकास्टिंग आहे ते बरोबर सुद्धा येऊ शकतं. याच्यामधली जी दुसरी पद्धत आहे त्याला म्हणतात डेल्फी मेथड. डेल्फी मेथड म्हणजे काय तर या सर्वेक्षण पद्धतीमध्ये तज्ज्ञांच्या गटाला प्रश्न विचारून अनिश्चित क्षेत्रातील सामूहिक किंवा सामान्य मतावरती पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक तज्ज्ञाला इतरांद्वारे प्रगत किंवा विचारावर प्रतिक्रिया देण्याची संधी दिली जाते परंतु आदला बदल ही यामध्ये निनावी असते कारण हॅलो इफेक्ट, ब्रँड वगर इफेक्ट आणि अहम सहभाग हा टाळता येईल किंवा कमी कसा करता येईल हे या मेथडमध्ये बघितलेलं आपल्याला दिसून येतं. आणखीन डेल्फी मेथडविषयी जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या पद्धतीमध्ये संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मनाचा पद्धतशीरपणे वेध घेतला जातो परंतु या व्यक्तींमध्ये प्रत्यक्ष समोरासमोर संबंध त्यांचा कधीही आणला जात नाही कारण हे सर्व तज्ज्ञ एकमेकांपासून मुद्दाम दूर ठेवले जातात व त्यांची नावेही एकमेकांपासून गुप्त ठेवली जातात. एक प्रश्न मालिका तयार केली जाते व या तज्ज्ञांना लेखी स्वरूपात या प्रश्नांना उत्तरे देण्यास सांगितले जाते. एखाद्या प्रश्नावर बहुसंख्य तज्ज्ञांची उत्तरे वेगळी असतील तर अशा फरकाची कारणे त्यांना विचारली जातात. शेवटी बरीच उत्तरे जुळेपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा राबवण्यात येते. शेवटचे निष्कर्ष अनुमान म्हणून घोषित केले जातात. या पद्धतीमध्ये शास्त्रीय मार्ग स्वीकारलेला आहे परंतु सर्वच प्रश्नांना सारखेच उत्तर न मिळण्याची याच्यामध्ये शक्यता देखील असते. तर या पद्धतीला डेल्फी मेथड असं म्हणतात. आणि याच्यामध्ये जी पुढची मेथड आहे ज्याला आपण म्हणतो सेल्स फोर्स अँड डीलर्स ओपिनियन. या पद्धतीमध्ये आपल्या कंपनीमध्ये जो सेल्समन काम करत असतो तो सेल्समनच्या विभागामध्ये काम करतो त्या सेल्समनला
किती विक्री करायची आहे याचा अंदाज हा लावावा लागतो. आणि म्हणून या पद्धतीचा फायदा असा होतो की सेल्समन हा ग्राहकांच्या सर्वात जवळचा असल्याने त्याला बाजारातली सर्वात जवळची जी कल्पना आहे ती म्हणजे बाजारामध्ये कुठल्या वस्तूला किती मागणी आहे ही त्याला जास्त माहिती असू शकते. आणि म्हणून ही पद्धत ही समजण्यासाठी सोपी आहे. या पद्धतीनुसार कंपनीच्या उत्पादनांवरती ग्राहकांची प्रतिक्रिया काय आहे, तर ती ग्राहकांची प्रतिक्रिया ही सेल्समनच्या माध्यमातून किंवा डीलरच्या माध्यमातून घेतली जाते. आणि जेव्हा एखादी नवीन कंपनी ही नवीन उत्पादन बाजारामध्ये आणत असते तेव्हा ही पद्धत आपल्याला उपयोगी ठरते. परंतु बऱ्याचदा तज्ज्ञांचं मत हे अनेकदा पक्षपाती असू शकतं, त्यामुळे इतर मागणी निर्धारकाबद्दल त्यांना बऱ्याचदा माहिती नसते असंही होऊ शकतं. आणि म्हणून या पद्धतीचे फायदे आणि तोटे दोन्ही सुद्धा आहेत. आता सर्वे मेथड मधली जी दुसरी मेथड आहे ज्याला नाव आहे कंझ्युमर इंटरॅक्शन मेथड, ज्याला मराठीमध्ये आपण ग्राहक परस्पर संवाद पद्धत असं म्हणतो. आता मागणीच्या अंदाजाच्या या पद्धतीनुसार खरेदीदारांचा हेतू काय आहे, त्यांना खरेदी काय करायचे आहे, किती प्रमाणात खरेदी करायचे आहे, वेगवेगळ्या किमतीला खरेदी करायचे आहे इत्यादी गोष्टी या व्यक्तिगत संपर्क त्यांना करूनच मिळवल्या जाऊ शकतात. आणि अशा प्रकारच्या पद्धतीमुळे मागणीच्या अंदाजाचं ओझ हे खरेदीदारांवरती हलवलं जातं. ग्राहक संरक्षण पद्धतीमध्ये प्रशिक्षित विश्वासार्ह आणि अनुभवी जे ग्राहक आहेत अशाच लोकांना त्या सर्वेमध्ये समाविष्ट करून घेतलं जातं आणि त्यांच्याकडूनच ही माहिती घेतली जाते, जेणेकरून ग्राहकांचा कल कुठे आहे हे आपण शोधून काढू शकतो. आता स्टॅटिस्टिकल मेथडमध्ये ट्रेंड मेथड आहे, रिग्रेशन मेथड आहे आणि इकॉनॉमिक मेथड आहे आणि लीडिंग इंडिकेटर मेथड आहे आणि सायमल्टेनियस इक्वेशन मेथड आहे. आता कंझ्युमर इंटरॅक्शन मेथडमध्ये कम्प्लीट इन्युमरेशन आणखीन एक मेथड आहे. ते कम्प्लीट इन्युमरेशन मेथड म्हणजे काय, सर्वे म्हणजे काय, तर संपूर्ण गणनात्मक सर्वेक्षण असं त्याला नाव आहे. या पद्धतीनुसार उत्पादनाच्या सर्व संभाव्य खरेदीदारांसाठी संपर्क साधला जातो, संभाव्य मागणी शोधण्यासाठी त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात, संपूर्ण गणनेच्या पद्धतीने उत्पादनाची वैयक्तिक मागणी निश्चित केल्यावरती संभाव्य मागणी शोधण्यासाठी या सगळ्यांना एकत्र जोडलं जातं. या पद्धतीचा मुख्य फायदा असा आहे की सर्व संभाव्य खरेदीदारांशी संपर्क साधला जात असल्याने यामध्ये अचूकता जास्त आहे. शिवाय ही पद्धत एखाद्या कंपनीद्वारे नवीन उत्पादने सादर केली जातात तेव्हाही जास्त उपयोगी ठरते. परंतु ही पद्धत महागडी आहे, वेळखाऊ आहे आणि ग्राहक मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या क्षेत्रात पसरलेले असल्यामुळे या पद्धतीचा फारसा आपल्याला फायदा झालेला दिसून येणार नाही. कंझ्युमर इंटरॅक्शन मेथडमध्ये जी दुसरी मेथड आहे तिला नाव आहे सॅम्पल सर्वे, ज्याला आपण म्हणतो नमुना सर्वेक्षण. या पद्धतीनुसार मागणीचा अंदाज घेण्यासाठी उत्पादनाच्या संभाव्य खरेदीदारांमधून फक्त काही ठराविक ग्राहक निवडले जातात, त्यांची मुलाखत घेतली जाते. या पद्धतीचा मुख्य फायदा म्हणजे ही पद्धत ही कमी खर्चिक आणि कमी वेळखाऊ आहे. परंतु या पद्धतीची कार्यक्षमता आणि अचूकता ही त्या क्षेत्रावरती अवलंबून आहे, तसेच त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या क्षमतेवरती अवलंबून असते. आणि म्हणून विकसनशील देशामध्ये अशा कर्मचाऱ्यांच्या तुलनेचा तुटवडा असल्यामुळे काळजीपूर्वक नियोजन जर यामध्ये नसेल आणि योग्य प्रक्रिया म्हणजे नमुना जर आपण निवडला नाही तर यामध्ये चुकीचे देखील आपल्याला रिझल्ट मिळू शकतात. म्हणून सॅम्पल जर प्रॉपर सिलेक्शन असेल केलेलं तर आपल्याला याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. याच्यामधली पुढची जी मेथड आहे ती म्हणजे मार्केट एक्सपेरिमेंट मेथड. आता मार्केट एक्सपेरिमेंट म्हणजे काय, तर बाजार प्रयोग पद्धत. या पद्धतीमध्ये सर्वेक्षण करताना आपल्याला जी समस्या आहे त्या समस्येसाठी आपल्याला लोकांकडून सर्वे केला जातो, सर्वेमध्ये लोकांचे प्रतिसाद नोंदवले जातात आणि ग्राहक कशा प्रकारे वर्तणूक करतो या सर्व गोष्टींची नोंद घेतली जाते. म्हणजेच ग्राहक जे करणार आहेत ते करतातच असं नाही, म्हणून उत्पादनाच्या पूर्ण प्रमाणात परिचय किंवा धोरणांची अंमलबजावणी करण्यापूर्वी ग्राहकांचा सर्वेक्षणचा डेटा तयार करण्यासाठी बाजारामध्ये सर्वेक्षण केलं जातं आणि सर्वेक्षण केल्यानंतर आपण हे प्रॉडक्ट बाजारामध्ये एक्सपेरिमेंट केलं जातं, त्यामुळे त्याचं प्रथम चाचणी केली जाते
त्यासाठी बाजारपेठ निवडली जाते. या बाजारपेठेत अनेक शहरांचा समावेश देखील असू शकतो, देशांचा किंवा प्रदेशाचा, किंवा मेलच्या माध्यमातून देखील आपण ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. एकदा का मार्केट निवडल्यानंतर प्रयोगामध्ये अनेक वैशिष्ट्ये समाविष्ट होऊ शकतात. यामध्ये चाचणी बाजारातील नवीन उत्पादनांबद्दल ग्राहकांच्या धोरणांचे मूल्यांकन करणे देखील समाविष्ट असू शकते. इतर गोष्टींमध्ये मागणीचे लवचिकता निर्धारण करण्यासाठी विविध शहरांमध्ये विद्यमान उत्पादनासाठी भिन्न किमती सेट केल्या जाऊ शकतात. तिसरी शक्यता असे की नवीन जाहिरात मोहिमेसाठी ग्राहकांच्या प्रतिक्रियांची चाचणी देखील आपण करू शकतो. चाचणी बाजार निवडताना व्यवस्थापकांनी अनेक घटनांचा विचार केला पाहिजे. प्रथम, स्थान आटोपशीर आकाराचे असावे. क्षेत्र खूप मोठे असल्यास जिथं आपल्याला सर्वे करायचा आहे त्या ठिकाणी आयोजन केले पाहिजे. जो डेटा आपण गोळा करणार आहे त्याचं विश्लेषण करणं केलं पाहिजे. याचं विश्लेषण करणं हे कठीण आणि महाग देखील असू शकतं. दुसरं म्हणजे चाचणी बाजारातील भयभ्याशांचं वय, शिक्षण, उत्पन्न, यामध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येशी त्यांचं साम्य असलं पाहिजे. तसे नसल्यास परिणाम इतर क्षेत्रासाठी लागू होणार नाही. आणि शेवटी, ज्याची आपण चाचणी घेत आहोत त्यांच्यासाठी निर्देशित केलेली जाहिरात खरेदी करणे शक्य असले पाहिजे. म्हणजे बाजारातील प्रयोगांना सर्वेक्षणांचा एक फायदा असा आहे की वास्तविक ग्राहकांचे वर्तणूक, त्यांची माहिती ही आपल्याला मिळते. परंतु यामध्ये समस्या देखील आहे, ती म्हणजे काय तर बाजारामध्ये जिथे किमती वाढल्या आहेत ग्राहक स्पर्धेमुळे उत्पादनाकडे जाऊ शकतात, म्हणजे इतर लोकांकडे त्यांचा कल जाऊ शकतो. आणि एखादा प्रयोग संपला आणि किंमत त्याच्या मूळ पातळीवरती कमी झाली की तेच ग्राहक पुन्हा मिळवणं आपल्याला कठीण होऊन बसतं. तर अशा प्रकारच्या सर्व गोष्टींचा समावेश हा मार्केट एक्सपेरिमेंटमध्ये केला जातो. पुढची जी पद्धत आहे ती पुढची पद्धत म्हणजे एंड युजर मेथड, म्हणजे शेवटचा वापरकर्ता जो आहे त्या वापरकर्त्याकडून आपण त्या ठिकाणी त्याच्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. या पद्धतीमध्ये विक्रीचा अंदाज हा त्यांच्या अंतिम वापरकर्त्यांच्या सर्वेक्षणाद्वारे केला जातो. उत्पादन अंतिम वापरासाठी किंवा देशांतर्गत बाजारपेठेतील इतर वस्तूंच्या उत्पादनामध्ये मध्यवर्ती उत्पादन म्हणून वापरले जाते किंवा ते निर्यात तसेच आयात देखील केली जाऊ शकते. आयातीचा अंतिम वापर आणि निर्यात निव्वळ मागणीचा अंदाज इतर अंदाज पद्धतीद्वारे केला जातो. आणि त्याच्या वापरकर्त्या उद्योगांच्या सर्वेक्षणाद्वारे मध्यवर्ती वापराच्या मागणीचा अंदाज लावला जातो. या पद्धतीचा मुख्य फायदा म्हणजे क्षेत्रनिहाय मागणीचा आपल्याला अंदाज काढता येतो आणि एकूण मागणीचा देखील अंदाज आपल्याला मिळतो. यानंतर आता आपण स्टॅटिस्टिकल मेथड्समध्ये जी पहिली आपली मेथड होती त्या पहिल्या मेथडचं नाव होतं ट्रेंड मेथड. तर ट्रेंड म्हणजे काय की बाजारामध्ये कुठल्या प्रकारचा फॅशन आहे, कुठल्या प्रकारचा ट्रेंड चालू आहे, तर याच्याविषयी ही पद्धत काम करते. या पद्धतीनुसार मागणीचा अंदाज वर्तवण्यासाठी ही एक अप्रत्यक्ष पद्धत आहे. या पद्धतीमध्ये मागील डेटाचा वापर आगामी वर्षातील विक्रीचे प्रक्षेपण करण्यासाठी केला जातो. बऱ्याच काळापासून अस्तित्वात असलेल्या कंपन्यांकडे वेगवेगळ्या कालावधीशी संबंधित विक्रीवरील विल्हेवाटीचा संपूर्ण डेटा असतो. भविष्यातील अंदाजामध्ये त्याविषयक भूतकाळातील माहिती गोळा केली जाते, ज्यामध्ये सांख्यिकीय डेटाचा वापर करणं आवश्यक असतं, जे नियमन अंतराळाने गोळा केले जाते. या प्रकारच्या डेटाला टाइम सिरीज असं म्हणतो आपण. अशा प्रकारे जो डेटा गोळा केला जातो, उदाहरणार्थ जेव्हा 5 वर्षाच्या कालावधीसाठी विक्री, उत्पादन, आयात, निर्यात इत्यादीसाठी वेगवेगळ्या प्रकारचा डेटा गोळा केला जातो, तेव्हा अशा डेटाची वेळ किंवा टाइम सिरीज तयार होते. ज्या कंपन्या दीर्घकालीन टिकणाऱ्या असतात त्या त्यांच्या स्वतःच्या विक्री विभागाकडून अशा प्रकारची माहिती गोळा करतात. नवीन कंपन्या समान उद्योगातील इतर स्थापित ज्या कंपन्या असतात त्यांच्याकडून अशा प्रकारचा डेटा प्राप्त करतात. टाइम सिरीज डेटाचा वापर करून आलेख किंवा किमान वर्ग पद्धतीद्वारे उत्पादनाची मागणी प्रक्षेपित करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. आणि याच माहितीचा वापर हा पुढील विश्लेषणासाठी, ज्यामध्ये डेटा ग्राफिक्स किंवा टाइम सिरीज आहे, प्रोजेक्शन आहे, तर अशा पद्धतीचा वापर करून देखील आपण त्या ठिकाणी फोरकास्टिंग करू शकतो.
याच्यातली दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे रिग्रेशन मेथड, ज्याला मराठीमध्ये आपण प्रतिगमन पद्धत असं देखील म्हणतो. ही पद्धत ऐतिहासिक डेटावरून अंदाज करण्यासाठी आर्थिक सिद्धांत आणि अंदाज तंत्र दोन्ही वापरते. या पद्धतीचा वापर करून अर्थशास्त्रीय सिद्धांतावरून पूर्व अनुमान करता व्हेरिएबल्स ओळखतो, जे अंदाजानुसार व्हेरिएबल निर्धारित करतात. त्यानंतर ते त्यांच्या ऐतिहासिक डेटाचा वापर करून जे व्हेरिएबल्स आणि कॅज्युअल व्हेरिएबल्स आहेत यांच्यातील पर्यायी स्वरूपाचा अंदाज लावला जातो. किमान चौरस पद्धत सहसा अंदाजासाठी वापरली जाते. तो आर्थिक सिद्धांत आणि सांख्यिकीय अनुमान या दोन्हींच्या आधारे समीकरणाचं स्वरूप त्या ठिकाणी तयार केलं जातं. आता याच्यामध्ये थोडंसं मराठीमध्ये जर तुम्हाला व्यवस्थित प्रकारे ही जर पद्धत समजून सांगायची असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी असं म्हणू शकतो की जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये भूतकाळातील काही समांतर परिस्थितीवर पूर्वानुमान हा आधारित केलेला असतो. रोस्टो या विचारवंताच्या मते अर्थव्यवस्था विकासाच्या काही टप्प्यातून पुढे जात असते, म्हणून एका देशाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल पूर्वी समांतर स्थिती असलेल्या दुसऱ्या देशाशी तुलना करून अनुमान काढता येतं. उदाहरणार्थ जर भारतीय अर्थव्यवस्था आत्ता वर येण्याच्या अवस्थेत असेल तर अमेरिकेमध्ये 1940 सुमारास जी परिस्थिती होती त्या परिस्थितीशी तिची तुलना करता येईल. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही पद्धत गुणात्मक बदलांचे अनुमान करण्यासाठी जास्त उपयोगी ठरते. उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांची वृत्ती किंवा सामाजिक मूल्ये अशा प्रकारची माहिती घेण्यासाठी किंवा या गोष्टींचा अनुमान लावण्यासाठी ही पद्धत वापरली जाऊ शकते. आता आपण पुढे इकॉनॉमिक इंडिकेटर या पद्धतीची माहिती घेणार आहोत. आता इकॉनॉमिक इंडिकेटर ही जी पद्धत आहे याला आर्थिक निर्देशांक पद्धत असं म्हणतात. यामध्ये संबंधित उत्पादनाच्या मागणीचा अंदाज लावण्यासाठी सर्वात विश्वासार्ह निर्देशांक वापरला जातो. उदाहरणार्थ वॉकिंग स्टिक, डेंचर इत्यादींच्या मागणीचा अंदाज लावण्यासाठी सर्वात विश्वासार्ह निर्देशांक म्हणजे वृद्ध लोकांच्या टक्केवारीतील सापेक्ष वाढ. एकूण लोकसंख्येमध्ये कृषी उत्पादनासाठी योग्य निर्देशांक म्हणजे कृषी उत्पन्न. सरकारी आणि इतर खाजगी संस्था सांख्यिकीय माहिती प्रकाशित करतात जी मागणी विश्लेषक नफ्यासह वापरू शकतात. यामध्ये अडचण एकच आहे की या निर्देशांकामध्ये भविष्यातील मागणी मोजण्यासाठी एकापेक्षा जास्त इंडिकेटर घेणे काही चांगल्या बाबतीत आवश्यक असू शकतं आणि काही वस्तूंच्या बाबतीत योग्य निर्देशांक उपलब्ध नसू शकतात. नवीन मालाच्या बाबतीत ही अडचण जास्तीत जास्त आपल्याला जाणवते. आता आपण पुढची मेथड म्हणजे लीडिंग इंडिकेटर मेथड, ज्याला बॅरोमीटर असं देखील म्हणतात. मराठीमध्ये अग्रगण्य सूचक पद्धत असं आपण म्हणतो. या अग्रगण्य सूचक पद्धतीमध्ये भाकित पद्धत याला दुसरी मराठीमध्ये आपण म्हणतो. या तंत्रामध्ये सांख्यिकीय निर्देशांकाचा समावेश केलेला असतो, ज्यामध्ये टाइम सिरीज ज्या विशिष्ट मार्गाने एकत्र केल्या जातात. अर्थव्यवस्था किंवा त्यातील विशिष्ट उद्योग हे कोणत्या दिशेने चाललेले आहेत याचे संकेत आपल्याला प्राप्त होतात. साधारणपणे निर्देशांकाच्या 3 श्रृंखला या वेगवेगळ्या ओळखल्या जातात, ज्यामध्ये लीडिंग सिरीज असते. या पद्धतीनुसार विशिष्ट उत्पादनाच्या मागणीतील बदलांचा अगोदर चालणारे प्रमुख निर्देशांक हे तपासले जातात. उदाहरणार्थ मंजूर केलेल्या बांधकाम परवान्याच्या संख्येत वाढ होऊ शकते, ज्यामुळे इमारतीशी संबंधित उत्पादनाची मागणी वाढते, जसं की लाकूड, काँक्रीट इत्यादी. हे संकेतक भविष्यातील बाजाराची परिस्थिती प्रतिबिंबित करतात आणि त्या पैलूंचा समावेश करतात जे काही इतर मालिकांच्या पुढे आणि खाली जातात. प्रमुख निर्देशांकाचा वापर एकूण आर्थिक अंदाजांसाठी किंवा इनपुटसाठी वापरला जाऊ शकतो, ज्यामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण ग्राहकांचा खर्च, भांडवली खर्च अशा सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करू शकतो, ज्याच्यामध्ये लीडिंग सिरीज वापरली जाते. आता कोइन्सिडन्स सिरीज म्हणजे योगायोग मालिका ही देखील लीडिंग इंडिकेटर पद्धतच आहे. याच्यामध्ये आर्थिक क्रियाकलाप किंवा बाजारातील ट्रेंड किंवा पातळीत वाढ किंवा घसरण या गोष्टींचा अभ्यास केला जातो. योगायोग किंवा कोइन्सिडेंटल सिरीजमध्ये काही उदाहरणं आहेत, ते म्हणजे बेरोजगारीचा दर,
अकृषी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे स्थिर किमतीवरती सकल राष्ट्रीय उत्पन्न किंवा काही महिन्यात वापरल्या जाणाऱ्या अग्रगण्य निर्देशांकाच्या वैधतेची पुष्टी किंवा खंडन करण्यासाठी योगायक संकेताचा वापर केला जातो. आणि यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे लॅगिंग सिरीज. लॅगिंग सिरीज म्हणजे काय, तर जी काही काळामध्ये रेकॉर्ड बदलते त्याचे काही निर्देशांक असतात. उत्पादनाचं प्रति युनिट कामगाराची किंमत किती, थकबाकी, अल्प मुदतीचे कर्जाचा दर, अशा गोष्टी लॅगिंग सिरीजमध्ये काउंट केल्या जातात. आणि आता आपण बोलणार आहोत ते म्हणजे सिम्युलेशन इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन मेथड, ज्याला आपण इकॉनॉमॅट्रिक्स मेथड असं देखील म्हणतो. एकाच वेळी एक रेषीय ही जी समीकरणं असतात ह्या समीकरणांच्या आधारे देखील आपण अंदाज बांधू शकतो. ही एक अत्याधुनिक पद्धत आहे, याला संपूर्ण प्रणाली दृष्टिकोन किंवा इकॉनॉमॅट्रिक मॉडेल बिल्डिंग असं म्हणून ओळखलं जातं. शिवाय ही पद्धत सामान्यतः संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी मायक्रोस्तरीय अंदाजामध्ये वापरली जाते. या पद्धतीमध्ये सूक्ष्म घटकांपुरतेच लक्ष मर्यादित ठेवले जाते. अर्थात कॉर्पोरेट व्यवस्थापक म्हणून अशा दृष्टिकोनातील मूलभूत घटक हे आपल्याला माहिती असले पाहिजे. या पद्धतीमध्ये खरोखरच खूप क्लिष्ट अशा गोष्टींचा अभ्यास केला जातो. तसेच संगणकाच्या काळामध्ये जेव्हा पॅकेज प्रोग्राम हे उपलब्ध आहेत तेव्हा अर्थपूर्ण अंदाज काढण्यासाठी ही पद्धत सहजपणे वापरली जाऊ शकते. या पद्धतीचा फायदा असा आहे की पूर्वानुमानकर्त्याला प्रतिगमन पद्धतीचा वापर केवळ बहिर्गत चलाच्या भविष्यातील मूल्यांचा अंदाज लावण्यासाठीच केला जातो. अशा अर्थमितीय मॉडेल्सला काही मर्यादा देखील असतात. आणि जर या सर्व पद्धतीतल्या मर्यादा जर आपण लक्षात ठेवल्या तर भविष्यातील अंदाज बांधण्यासाठी ह्या ज्या काही दोन मेथड्समध्ये ज्या काही सब मेथड्स आहेत या सर्वच्या सर्व मेथड्सचा वापर करून आपण फोरकास्टिंग करू शकतो. जेणेकरून आपल्या व्यवसायाला भविष्यामध्ये जे काही धोके आढळणार आहेत तर त्या धोक्यांची आपल्याला आधीच माहिती मिळू शकते आणि आपण त्याचं योग्य ते नियोजन या प्रकारामध्ये करू शकतो. आज आपण फोरकास्टिंग म्हणजे काय, फोरकास्टिंगची व्याख्या आणि फोरकास्टिंगची जी तंत्र आहेत याचा अभ्यास केला. तर तुम्ही सगळ्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.